शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विष्णू अन्न फळ मार्केट मध्ये शेतकऱ्यांचा राडा, कांद्यावरून सांगली जोरदार वांदे। सांगलीच्या विष्णू अन्न फळ मार्केट मध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार राडा केला। व्यापाऱ्यांनी कांद्याचा दर अचानक 1000 रुपयांनी पाडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार राडा केला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा देत फळ मार्केटच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला। सांगलीच्या विष्णू अन्न फळ मार्केटमध्ये कांद्यावरून चांगलेच वांदे निर्माण झाले होते। सांगलीच्या विष्णू अन्न फळ मार्केटमध्ये जिल्हाबरोबरच बाहेरून शेतकरी आपला शेतीमाल घेऊन येतात। काल मार्केटमध्ये कांद्याला 2700 रुपये दर होता। काल पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी दर विचारून आपला कांदा आज मार्केटमध्ये आणला होता। यावेळी व्यापाऱ्यांनी काल सांगितलेल्या दरापेक्षा 1000 रुपये दर अचानक पाडला, 1200 ते 1500 रुपये दर देत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये ठिय्या मांडला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनास पाठिंबा देत फळ मार्केटच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। शेतकऱ्यांच्याकडून 2% अडत स्वीकारली जात असल्याने यावेळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून तसेच इंदापूर तालुका असेल, मंगळवेढा असेल, सांगोला असेल, या ठिकाणी कांदा या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेला आहे। परंतु कालचा कांद्याचा भाव हा 2700 रुपयाच्या पुढं होता एका क्विंटलला, परंतु आज अचानक असं काय जादूची कांडी फिरली आणि जो कांदा जो काल 2700 रुपयानं जात होता त्या कांद्याची आज यांनी व्यापाऱ्यांनी संगनमतानं 500 रुपये भाव काढलेला आहे। खऱ्या अर्थानं हा कांदा आज बघायला गेलं तर सकाळीच हा कांदा मार्केटमध्ये 30 रुपयाला विकला जात होता किलो पाठीमागं, आणि आज कोल्हापूर बाजारपेठेचा दर हा 2600 ते 2700 रुपये आता चालू भाव कोल्हापूर मार्केटमध्ये आज चालू आहे। परंतु या व्यापाऱ्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना आम्हीच दाखवलं की सांगलीचा दर गेले 2 दिवस चढ्या भावानं चालला आहे, आणि त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांनी सांगितलं की तुमचा जो माल आहे तो संपूर्ण कांदा तुम्ही आमच्या सांगली फळ मार्केटला घेऊन या, आणि जर इथं आवक वाढली म्हणजे बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे जर पुरवठा जास्त झाला तर दर पाडले जातात हे व्यापाऱ्यांनी सूत्र अवलंबलं। कारण हा नाशवंत माल आहे आणि तिथून आणायचं झालं तर एका गाडीचा मालाच मालगाडीचा खर्च हा कमीत कमी 5 ते 10000 रुपये येतो, म्हणजे हा माल शेतकरी परत घेऊन जाऊ शकत नाही, आणि त्यामुळं व्यापारी म्हणेल त्या भावामध्ये त्याला तो माल द्यावा लागतो। परंतु त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांच्याशी संपर्क साधला आणि राजू शेट्टी साहेबांनी या ठिकाणी तात्काळ मार्केट कमिटीमधली जी परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीवर ती मार्ग काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलं, आणि आम्ही या ठिकाणी या बाजार समितीचे संचालक असतील, चेअरमन असतील किंवा सचिव असतील आणि व्यापारी असतील यांना आम्ही एक अर्ध्या तासाची वेळ दिलेली आहे। जर कांद्याचा भाव कालच्या प्रमाणे पुरवत नाही दिला तर आम्ही ही बाजार समिती बंद पाडणार व इथला माल हा बाजार समितीत न ठेवता आमचं काय व्हायचं ते उद्या हा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात नेऊन ओतणार व या बाजार समितीला आम्ही या ठिकाणी तळे ठोकणार। आज आम्ही आता गेले महिना झाला इथं कांद्याचा म्हणजे बघतोय चढ उतार, पण आज वाटलं की आवाज उठवावाच म्हणून मी राजू शेट्टी साहेबांशी संपर्क केला आणि त्यांनी जिल्हाध्यक्षांना पाठवून दिले इथं। तर काल आता नेहमी आम्ही कोल्हापूर सोलापूर या मार्केट कमिटीमध्ये माल नेतो, पण इथल्या लोकांनी काय केलं सांगलीला एक सोमवार मंगळवार तिजे आणून आम्हाला एक आमिष दाखवलं आणि
27 रुपये गेला कालचा दर, आणि आज मात्र बरोबर 1600, 1700, 1400, 1500 अशापर्यंत त्यांनी दराची घसरण केली. मग गिरायकवाडीसाठी तुम्ही लोक इकडे वळायसाठी जर तुम्ही असं करत असाल तर हे कुठपर्यंत चालायचं? आज महाराष्ट्रभर काय चालू आहे रेंज त्याचा विचार करून तुम्ही आज आता सोलापूरला सुद्धा 3000 दर आहे तरी पण आम्ही इकडे आलो, आणि आज इथं आणून आमची तुम्ही फसवणूक करताय. आणि ती बोगस 2% कमिशन पण आकारल्या जाते, कुठेही शासनाची मान्यता नसता, ही आमची मागणी.